महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. धरतीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण. या कोकणला डोळ्यात साठवण्यासाठी आणि कोकणवासियांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत वचनबद्ध. गावागावात वाडी वस्तीवर नवी दृष्टी आणि नवं विजन देण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह विजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं घेऊन येत आहे एक नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन, तुमचं विजन आमचं मिशन. सुंदर कोकण डोळ्यात साठवण्यासाठी आणि आपल्या डोळ्यातल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमचं विजन आमचं मिशन लवकरच आपल्या गावात. सावंतवाडी तालुक्यात वाडी वस्ती पर्यंत पोहोचलेल्या संजू परब यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपला करिश्मा दाखवला होता, त्यामुळं त्याला किंग मेकर असं म्हटलं जायचं. परंतु विरोधकांनी त्याला किंग फिशर असं म्हणत खिल्ली उडवली होती. परंतु त्याच विरोधकांना त्यांच्याच मैदानात धूळ चारत नगराध्यक्षपदी विराजमान होत असलेला संजूच अखेर किंग मेकर ठरलाय. सामान्य शेतकरी कुटुंबातला राणींचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून संजू परब यांची ओळख आहे. सर्वसामान्यांशी त्यांचं असलेलं जिव्हाळ्याचं नातं हेच त्यांच्या राजकारणातल्या यशाचं प्रेरणास्थान. अनेक पदांवर असलेल्या संजू परब यांचे दिग्गज राजकारण्यांसोबत संबंध असले तरी सावंतवाडीकरांसाठी ते साहेब नव्हते तर आपल्या संजूच होते. त्याचमुळे त्यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपला करिश्मा दाखवला होता. सावंतवाडी नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या विजयाचे ते किंगमेकर ठरले होते. या निवडणुकीत मात्र विरोधकांनी या किंगमेकरला किंगफिशर म्हणत टीका केली होती. दरम्यान संजू परब यांनी या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कंबर कसली. दीपक केसरकरांच्या बाले किल्ल्यात विजय खिचून आणणं म्हणजे एक मोठा बाण, पण संजून आपलं सर्व राजकीय कसब पणाला लावलं. राणे यांनी त्याला अतिशय चांगली साथ दिली आणि विरोधकांच्या नाकावर टिचून संजू पुन्हा एकदा किंगमेकर ठरला. विरोधकांवर कोणतीही टीका न करता किंवा आपल्यावर होणाऱ्या टीकेला कोणतंही उत्तर न देता संजूने सावंतवाडीकरांना शांतपणे आपली भूमिका समजावून दिली. आमदार नितेश राणे यांनी स्पॉट पंचनामा करून त्याचबरोबर विविध प्रकल्पांची ग्वाही तारखेसह देत सावंतवाडीकरांना जिंकलं. संजू परब यांच्या सौभाग्यवती सौ संजना यांनीही महिला आघाडी एकत्र करत अतिशय चांगली मोट बांधली. या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला आणि सावंतवाडीकरांचा लाडका संजू पुन्हा एकदा ठरला किंग मेकर. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.